पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात यवतमाळमध्ये दाखल होणार, विविध योजनांचं लोकार्पण करणार, तर बचत गटाच्या मेळाव्यात मोदी संवाद साधणार. अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचंय संजय राऊत यांचा दावा, तर राऊत हे गांजा ओढून बोलतात, आशिष शेलार यांचा टोला. पक्षाने आदेश दिल्यास वाशिम यवतमाळ लोकसभा लढणार, संजय राठोड यांची माहिती, तर माझं लोकसभेचं तिकीट फायनल झालं, भावना गवळी यांचा दावा. लोकसभेच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांना दुहेरी धक्का बसण्याची शक्यता, खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या, तर माजी खासदार शिवाजीराव पाटील अजित पवार गटाच्या वाटेवर, सूत्रांची माहिती. बारामती लोकसभेची जागा अजित पवार यांच्याकडे गेल्यास सुनेत्रा पवार जिंकून येणार, शरद पवार यांची खेळी कामी येणार नाही, गिरीश महाजन यांना विश्वास. थोड्याच वेळात महाविकास आघाडीची बैठक, लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होण्याची शक्यता. मरेन पण हटणार नाही जरांगेंचा निर्वाणीचा इशारा, राज्य सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप. गुजरातच्या पोरबंदरमध्ये 3,300 किलोंचा ड्रग्ससाठा जप्त, इराण पाकिस्तान मार्गे आला होता ड्रग्ससाठा, देशाच्या इतिहासात ही सर्वात मोठी कारवाई.